नववर्ष जरा जुनं झालं की चाहूल लागते ती नव्या आर्थिक वर्षाची. एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षापूर्वीच केंद्र आणि राज्य सरकारकडून अर्थसंकल्प मांडले जातात. थेट आपल्या खिशावर परिणाम होणार असल्याने सर्वांचीच अर्थसंकल्पावर नजर असते. अर्थसंकल्पातून आपल्याला काय मिळालं याच्या चर्चा पुढे अनेक दिवस रंगतात. अर्थसंकल्प जर निवडणूक वर्षात मांडला जात असेल तर सरकार योजनांचा पाऊस पाडणार का याकडे जनतेप्रमाणेच माध्यमांचंही लक्ष असतं. तो योग यंदा जुळून आला असून राज्यात प्रथम लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच मांडलेल्या केंद्राच्या अंतरिम अर्थसंकल्पावेळी पर्स जास्त न उघडल्याने निवडणूक प्रिय घोषणांचा पाऊस पाडलाच नाही असं विश्लेषण अनेकांनी केलं. अशातच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प मांडलाय. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वांसाठी सर्व काही देण्याचं धोरण अजित पवार यांनी कायम ठेवलंय का असा साहजिक प्रश्न सध्या उपस्थित होतोय. या प्रश्नासह अंतरिम अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा कोणत्या आहेत, कोणत्या विभागाला किती निधी तरतूद करण्यात आलाय हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी सृष्टी, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. या अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा कोणत्या आहेत याकडे एक नजर टाकूया. सर्वप्रथम राज्यातील महत्वाच्या 50 पर्यटन स्थळांचा विकास करणं किंवा राज्यात आणखी काही ठिकाणी मेडिकल कॉलेज उभारणीला परवानगी देणं या प्रकारचे विषय गेले काही दिवस चर्चेत होते. या विषयांचा उल्लेख आता निधीसह अर्थसंकल्पात करण्यात आलाय. दुसरी घोषणा म्हणजे सर्वात महत्वाची, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना दरवर्षी जो महापुराचा तडाखा बसतो त्याबाबत तब्बल 2300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तिसरी घोषणा अशी की आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना त्यांनी मिळवलेल्या पदकाप्रमाणे 25 लाख, 50 लाख किंवा 1 कोटी रुपये बक्षीस देण्याचा निर्णय घेतला असून क्रीडा विभागासाठी 537 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. चौथी महत्वाची घोषणा अशी की संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानामध्ये 1000 वरून 1500 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आलाय. पाचवी घोषणा ही की 11 गड किल्ल्यांना जागतिक स्तरावर नेण्यासाठीचा प्रस्ताव मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सरकारने केला होता त्या दृष्टिकोनातूनही काही तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या. दरम्यान साखर कारखानदारीमध्ये साखर कारखान्यांची थकहमी भागवण्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सातवी महत्वाची घोषणा अशी की महिला सक्षमीकरणासाठी 10 शहरातील 5000 महिलांना पिंक रिक्षा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. आता या अर्थसंकल्पात कोणत्या विभागाला किती निधी देण्यात आलाय याकडे एक नजर टाकूया. वित्त विभागाला 1,871 कोटी रुपये, महसूल विभागाला 1,798 कोटी रुपये, ऊर्जा विभागाला 1,377 कोटी रुपये, विधी आणि न्याय विभागाला 1,328 कोटी रुपये, नगरविकास विभागाला 1,176 कोटी रुपये, नियोजन विभागाला 276 कोटी रुपये, गृह विभागाला 278 कोटी रुपये, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाला 204 कोटी रुपये, सार्वजनिक कार्य विभागाला 95 कोटी रुपयांचा निधी या अर्थसंकल्पात देण्याचं घोषित करण्यात आलंय. दरम्यान हा 4 महिन्याचा अर्थसंकल्प म्हणजे विकासाचं गाजर दाखवणारा अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ज्या विविध घोषणा करण्यात आल्यात आणि त्यासाठी जो निधी नियोजित करण्यात आलाय त्याची उपलब्धता कशी करायची याचा विचारही आता सरकारला करावा लागणार आहे. अर्थात संपूर्ण अर्थसंकल्प जेव्हा सादर केला जाईल तेव्हा सरकार उत्पन्न वाढवण्यासाठी कोणते निर्णय घेतं हे समोर येईलच. पण केवळ निधीच्या अभावी एखादी चांगली योजना मागे पडावी असं वाटत नसेल तर सरकारला या सर्व योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी निधीबाबतही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जरी अशा प्रकारे सर्वांसाठी सर्व काही देणाऱ्या घोषणा सरकारने केल्या असल्या तरी महाराष्ट्राची तिजोरी या सर्व घोषणा प्रत्यक्षात आणण्याची परवानगी देते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.